नमस्कार, मी आशीष पवार। नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मौजे सत्तीगुडा तालुका माहूर येथे सन 2014 ते 2015 च्या दरम्यान नरेगा अंतर्गत सर्वे नंबर 8 मध्ये सिंचन विहिरीचे काम झाले होते। मुळात ते काम एकाच विहिरीचे झाले असून एकाच विहिरीला दोनदा दाखवून निधी परस्पर उचलला असून पंचायत समिती माहूर कुठलीच संबंधितावर कुठलीच कारवाई करत नसल्या कारणाने मागील 2 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव जाधव हे उपोषणाला बसले आहेत। तांत्रिक अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच व रोजगार सेवक यांनी मिळून हा भ्रष्टाचार केला असून खंड विकास अधिकारी कुठलीच कारवाई करत नसल्याची खंत उपोषणकर्त्याने बोलून दाखवली। या प्रकरणाबद्दल सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत माहूरचे बीडीओ खंडारे साहेब सोबत आहेत। जाणून घेऊया त्यांच्याकडनं की खरा प्रकार काय आहे। नमस्कार मंडळे साहेब। नमस्कार, महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे। मंडाळे साहेब बोला बोला। तर सत्तीगुडा तालुका माहूर येथील सिंचन विहिरीच्या कामात भ्रष्टाचार सिद्ध झालेला असून कारवाई होत नाही असं उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे, आपण काय कारवाई केलेली आहे सर? चौकशी केलेली आहे। चौकशी केलेली आहे। चौकशीमध्ये काय अनियमितता वाटली सर आपल्याला? चौकशी केली आहे आणि हे काम झालेलं आहे, चौकशी स्पष्ट झालेलं आहे आणि त्या साहेबरावच्या वगैरे सह्या पंचनाम्यावर त्यांच्या सह्या वगैरे आहेत। काम सुरू करताना काय केले आहे? अच्छा, तर उपोषण करते आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मागील 2 दिवसापासून उपोषणला बसलेले आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की अद्याप कारवाई का करत नाही जिल्हाधिकारी कार्यालय? नाही, होईल ना कारवाई, दोषी असतील तर कारवाई होईल की नाही? चौकशी अहवाल आम्ही पाठवतो। हा सर, हा जिल्हा लेव्हलला पाठवून देतो आम्ही। धन्यवाद सर। साहेब, आम्ही आत्मिती 3 तारखेला चौक आमची 4 महिने झाले, 3 महिने झाले ला साहेब, हे भ्रष्टाचारला पाठीशी घालत आहे बी डी ओ साहेब ते अधिकारी, याला साहेब आम्ही खेटा खालोखाल परेशान आहोत। आतापर्यंत जे दोषी आहे तर त्यांच्यावर कारवाई काही झाली नाही त्यांच्यावर, आणि हे जवळ काही आम्ही तोपर्यंत रात्रंदिवस आम्ही इथे खेटा 10 वेळेस चक्कर मारला, मी याला मारला, आम्ही जिल्हा परिषदेला मारला, क्लेट साहेबाला मारलं, पूर्ण ज्याच्या पूर्ण निवेदन दिलं आम्ही सगळ्याला, पण आत्तापर्यंत यांचं काही उत्तर आम्हाला आलं नाही। आता शेवट आता आम्हाला इथपर्यंत आज बसायची पाहिजे आली साहेब, आता आम्ही तोपर्यंत आम्ही जर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही तिथून उठणार नाही साहेब। आम्ही शासन आतापर्यंत आमचं काही दखल घेतला नाही, जोपर्यंत यांच्या दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही साहेब। यांचं आमच्या मनातील आम्ही हिशोबाने आम्ही कारवाई करू, आम्हाला तुम्ही म्हणणार कोण जास्त काही बोललं तर तुमच्यावर कारवाई करू, असं उलटं उलटं आम्हाला ते धमक्या देतात म्हणलं।